अस्तित्व खाती जमीनी मालकी खाती आंदोलन आता आणि 100% यशस्वी जाता है। हाँ आज जे आमचे वांगडी आसा जे कार्यकर्ते सगळे लीडर आसा ते आपले विचार मांडतले प्रत्येकाक आपले विचार मांडपाचे आसा। हांव इतलेंच सांगूंक सोदता की संघटीतपण जेन्ना जेन्ना आमी उलो मारतली तेन्ना आमकां तुमचो सगळ्यांचो पाठिंबो जाय आसतलो। हे आंदोलन निर्णय आसा आनी हेचो निर्णय हो सरकाराक करपाचो पडटलो। धन्यवाद धन्यवाद भाई तुमचे मोलादीक शब्द ऐकल्या कारणान आमकां खूब बरे दिसले। आमी सगळे जण हांगा देवा देवींचे आमचे ग्रामस्थ देवा देवांचे आशीर्वाद घेऊन आयले आसा आणि त्याचप्रमाणे आमचे जे पण गावकर आसा गावांचे त्यांना सगळ्यांक मागणी करता त्यांच्यानी फुडे येवचे। आम्ही एक बारीकशा हांगा एक गाराणे घालूया आणि सगळ्यांचे एकजूट रावपाचे प्रण घेऊया। राजकारण फुडली पिढी हा पण भुरगे आहेत आपले आमचे त्यांना ही जमणी जाय जर त्यांच्या कोण उरल्या जाते सगळे एक सगळे फाटी जाऊचे। शिवदास सावंत मारी बारकेलो लाडू गावकर कुस्ते आणि इतर असे पुढे येऊचे बेगीनच्या बेगीन सगळे गावकर कोण जे कोण गावकर असा गावा गावकर त्यांच्या पुढे येऊचे बेगीनच्या बेगीन न टाइम कट माया पंचमाया पंचमाईचा
सत्तरीच्या देवी देवता साखळी घालता ती तुमच्या आशीर्वादाने आम्ही हांगा जमलेली आहात. आज जमनीचो प्रश्न आमच्या मार्गीला बांधले आहात. तुमच्या सगळ्यांचो आशीर्वाद दी. सगळ्यांनी राखण रखवाली दवर. सगळ्यांचे आमच्या बरे कर. आपल्याला सगळे यश दी आणि बरे कर देवा. सगळ्या गावकऱ्यांचा मी आभार मानतो. आता पुढचे जे आमचं पुढचं आमचं कार्यक्रम असं आम्ही काही ठराव आणल्या. आमच्या सत्तरीचे सगळ्या जण हांगा जमलेल्या कारणान आम्ही ठराव हांगा आणलेले असतात चार. आम्ही मागता आमचे राजेश गावकर हांचे कडेन हांच्यान प्रस्तावीत स्वागत करचे आणि बेगीनच्या बेगीन उलोवन सगळे काबार करचे. सगळ्यांकडे मागणी असा उलवणारे कडेन दोन दोन मिनिटांनी सगळे काबार करचे म्हणून धन्यवाद. नमस्कार. आज सत्तरीच्या इतिहासात जे आमच्या गावंड्यांनी गावंड्याची परंपरा पहिली सुरुवात केली त्या परंपरेचे आज आम्ही पुनर्जीवन केलेले असा. ह्या सगळ्या सत्तरीच्या सत्तरी गावातल्या गावंडे आपल्या देवस्थानात धारणे घालून आज हांगासर जमिनले असा आणि हे जमिनले जे असा ते फक्त एकाच कारणा खातीर की आज आम्ही सबंद सत्तरीचो आज जी 26 जानेवारी असा ह्या 26 जानेवारी जशी ग्रामसभा घेता ग्रामपंचायतीन तसो सत्तरीचो हो ग्रामसभेचो जे ठिकाण असा ते आज हांगा असा आणि सत्तरीचे सगळे गावंडे हे ग्रामसभेत आज हजर असा. गेल्या अनेक वर्सा आमचे जे लोकप्रतिनिधी असा ह्या लोकप्रतिनिधी द्वारा अनेक प्रश्न सत्तरीचे मार्गी लावपाक तांच्यानी प्रयत्न केलो आसतलो. पण जो मुळावो जो प्रश्न असा जो आज सत्तरीच्या मालकीचो असा हो सत्तरीच्या मालकीच्या प्रश्नाचेर अजूनही त्यांना यश येऊक ना आणि ते यश आमकां 70 वर्षां 60 वर्सां आम्ही पळयली त्यांची वाट. म्हणून आता दुसरो पर्याय आमच्याकडे उरूंक ना की त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जो कितें प्रयत्न झालो तो झालो. ह्याच्या फुडें हो जो विषय असा हो सत्तरीचे गावंडे घेऊन फुडें वतले आणि त्या प्रश्नाक मार्ग काढतले म्हणून आज आम्ही हांगासर जमलेले असा. काल पयर एका भाषणात आम्ही पत्रकार परिषदेत वाचले ऐकले की हांगासर जर लोकांचो जमनीचो प्रश्न असा जाल्यार तो अतिक्रमणाचो प्रश्न असा अशें म्हणून सांगले आणि अतिक्रमणाचो प्रश्न असा त्यांच्यानी आपले निवेदन असा ते डेप्युटी कलेक्टराक दिवचे आणि फुडली प्रक्रिया करची. मुळात आमच्या गांवडगेपणाचो हांव एक सांगता की मुळात आमच्या गांवडगेपणाचेर घालो घातलेलो हो एक विषय असा. आम्ही सत्तरीचे अतिक्रमण केल्ले अतिक्रमणकारी न्हय. ह्या सत्तरीच्या प्रत्येक गांवात कुळाची माया आणि स्थळाची माया असा हे तुमकां सगळ्यांक खबर असा आणि ज्या अर्थी ह्या कुळाची माया आणि कुळाची ग्रामदेवचे जे स्थळ असा त्या अर्थी मुळावो गांवकार ज्यांनी हे गांव जोडले ते आम्ही असा हांगासरले आणि हेका हजारो वर्षांची परंपरा असा आणि त्या परंपरेच्या नुसारच त्या परंपरेपासून ते आज पर्यंत गांवाची जी गांव मालकी असा ही ह्या गांवातल्या गांवकऱ्यांकडे असा. पण 1972 जी सर्वे झाली त्या सर्वेत खरे तर सरकारान आमकां अंधारात दवरले असे म्हणू येतात किंवा त्या लोकप्रतिनिधी आमकां न्याय दिवंक ना. त्या वेळाचेर जर आमची मालकी असलेली आमची भूमी जी आमच्या लागवडी खाली असली ती भूमी जर आमकां आज दिल्ली मालकी हक्क करून दिल्लो जाल्यार आज हो प्रश्न येवचो नाशिल्लो. म्हणून आम्ही सरकाराक एक विशेष करून विनंती करूंक सोदता की सरकार ज्या दृश्टीन आमच्याकडे पळयता ही जी भूमी असा जी मालकी असा ती रेवन्यू डिपार्टमेंटाची असा आणि तुमकां जाय जाल्यार ती तुम्ही मागची. हो जो कितें तकलेंत तेंच्यानी विशय आसा पळय हो म्हाका दिसता आमी फोडून काडपाक जाय. ह्या जमनीचे आमी मूळ मालक आसा आनी मूळ मालक काले आशिल्ले आजे आसले आनी आमच्या ज्या जाणट्यांनी जोडला त्या वेळा पासून आसले म्हणून आमकां ही मालकी जाय आनी ह्या मालकीचे अनेक विषय ह्या ठरावांत फुडें येतले. ताका जोडून एक म्हत्वाचो जो विशय आसा तो अभयारण्य क्षेत्रांतल्यो जमनी. तुमकां सगळ्यांक खबर आसा की 70 गांवां आसा. ह्या 70 गांवांतली 32 गांवां जी आसा ही अभयारण्याच्या क्षेत्रांत येता आणि ह्या अभयारण्याच्या क्षेत्रांत साधारणपणे 208 स्क्वेअर किलोमीटर एरिया जी आहा ही आरक्षित करून उडयल्ली आसा.
ह्या 32 गावातलो साधारणपणे 80-85% जी एरिया आसा ती त्या सरकारान काढल्या आणि ते परत फॉरेस्ट डिपार्टमेंटाक दिल्या. आम्ही गेल्या आठवड्यात सुद्धा ऐकले की आमचा जो लोकप्रतिनिधी आसा त्यांनी सांगलेले आपण 2008 एक खुल्या तरी हायकोर्टात तुमचा हो प्रश्न गेला म्हणून 2008 ते आज 12 वर्षांसाठी ह्या 12 वर्षात ती केस उभी रावली काय आमकां दिसोंक ना. केस लढयलो जो आसा जो कोण लढयला तो बाबडो आज हयात ना म्हणून आमकां त्या वाटेन म्हाका दिसता आमकां न्याय मेळपाची कांयच म्हाका दिसता आशा दिसना. म्हणून हांव सरकाराक सांगता खास करून मुख्यमंत्र्यांक सांगता की हो जो कितें कोर्टा कचेरीचो जो विषय आसा तो आतां बंद करुया. तुम्ही तेंका सांगात की बाबा त्या कोर्टान जर तुम्ही खरीच केस घातल्या जाल्यार ती फाटी घ्या आणि आमकां जर मार्ग मेळटलो न्ही जाल्यार सोपो विषय जो आज आमी ठरावान मांडटा सोपो विषय आसा. अभयारण्यात ज्यो ज्यो जमनी गेल्या त्या जमनीचे नंतर जे मोठे आंदोलन झाले त्या आंदोलना नंतर सरकारान 2 कमिटी स्थापन केल्यो. नेत्रावळी अभयारण्यात 1 कमिटी आणि म्हादय अभयारण्याची 1 कमिटी आणि त्या कमिटीन एक रिपोर्ट दिल्लो की अभयारण्य क्षेत्रात ह्या लोकांची घराय आसा ह्या लोकांच्यो कसल्यो जमनी आसा. हांव सरकारा कडेन मागता आज असेंब्लीची सुटी आसा पूण फाल्यांचो दीस जो आसा हो ह्या विशया खातीर सरकारान घेवचो. जेन्ना प्रश्नकाळ सोंपतलो तेन्ना तात्काळ ह्या विशयाचेर हे जावचे की जो रिपोर्ट सावंत कमिटीन केला तो सरकारान मान्य करचो आणि प्रत्यक्ष ज्यो जमनी वाडल्या धिरेन घातल्या त्याच्यो सरकारी जमनी पैकी वन खात्याच्यो हितून आसलेल्यो फॉरेस्ट लँड खंयची आणि आम्ही कसल्यो त्यो जमनी खंयच्यो हेजे डिमार्केशन सुरू करपाचे. त्या डिमार्केशन सुरू करपा खातीर मोठी काय अडचण ना. फक्त सरकारान एक मंत्रिमंडळाचो निर्णय घेवचो पडटा. तो निर्णय घेयात प्रत्येक गावात एफआरसी आसा प्रत्येक गावात आसा ती सरकारची बॉडी आसा त्या एफआरसी बरोबर आणि एकटो जाय जाल्यार एग्रीकल्चर ऑफिसर दवरा. 15 दिसां भितर 2 गोष्टी जावंक शकता. तो जो कमिटी आसा त्या कमिटीच्या माध्यमातून फक्त तुम्ही सर्वे करा आणि सर्वे कशी करा जी जमीन आमच्या लागवडी खाली आसा ती सेपरेट काढा आणि लागवडी खाली नासलेली सेपरेट काढा आणि येता त्या विधानसभेत हो ज्यो कितें लागवडी खाली आसलेल्यो जमनी आसात त्यो वगळपाचो निर्णय सरकारान घेवचो पडटलो आणि तो घेवंक जावो असो ठराव हांव तुमच्या समोर दवरता. तुमकां मान्य आसा धन्यवाद. आणि हो स्थानिक आमदारांक जाणून घ्या प्रश्न खरोखर हो आमचो खरोच प्रश्न आसा. आमच्यो जमन्यो जे आम्ही कसयता आमच्या नावार येवंकच जाय येवंक जाय का नाका. आता राजेश भाईन जे कितें उलयला ताका तेको दिवपा खातीर आमच्या मदीं आसा बातूक आपा गावडे करंजळच्या हांचे कडेन मागता तेंच्या फुडें येवन दोन उतरां उलोवची. येवळ वाचना पण मी भाषण केलं त्या भाषणात आमच्या फाटल्यान मी पहिली सांगलेला काशीचा रक्षण करपाक शंकरान बालारुद्राची निर्मिती केली आणि ते काशीतून येले आमचे करंजळचे आमचे जाणते आमचे पूर्वज तो करंजळ गाव जोडताना त्यांच्यानी 12 वतन्याची निर्मिती केली आणि आम्ही त्या नळाने पाय दिल्यानंतर मी ज्या भाषण केलं त्या भाषणात सांगले की आमचे जे राखणदार आहात तो ह्या प्रश्न मिटे जाले त्याच दिसा मेळो तो प्रश्न कॅन्सल झालो. तो योगायोग आमचा आणि तुमचा सगळ्यांचा योगायोग तसं या 2 दिवसात डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर काढलेली आणि त्याच दिसा आमच्या करंजळच्या देवळात मेळवले कारण आमच्या अंतर सत्तरी भूमिपुत्र एक बैठक झाली आणि त्या बैठकीत म्हणजे ठराव घेतलो की हो बंद जाऊन जा त्याच दिसा हे बंद झाले. म्हणजे आमचे करंजळची जी भूमिपुत्रांची जी देवस्थान आहात तिथले आमचे जे वतनी आजोबा आहात ते आमकां फूल साथ दिता आणि याच्या पुढे दिसले इतके मला सांगपाचे आहात. दुसरे म्हणजे अनेक सांगपाचे आहात की ह्यो ज्यो जमनी आहात त्यो सरकारच्यो जमनी न्हू ह्यो जमनी आमच्यो आसा आमच्या पूर्वजांनी जमयल्यो कसल्यो जमनी आहा ह्यो ह्या सरकारान आमकां दिल्लीच्यान किंवा अमेरिकेच्या जमनी हाडून दिवंक ना. ह्यो जमनी आमच्यो पूर्वजां पासून येवच्या ह्यो जमनी आमकां मेळपाकच जायो आणि त्यो बी मालक्यो. आता राजेश गांवकारांचो ठराव मांडलो आहा त्या ठरावाक अनुमोदन दिवपा खातीर म्हाका हांगा आपयल्लो आहा
आणि दुसरं सांगपाचं म्हणजे हंगा जे 1999 आणि 1999 हंगा वाईल्ड लाईफ सेंचुरी डिक्लेअर केली ती कोणा विचारात घेऊन ती डिक्लेअर केली कोणाचा विश्वासान घेतलं ना आता मला एक सांगपाचं आमच्या करंजोळ गावात आमच्या जेव्हा गाव मंडळ जोडताना आमच्या ज्या जणनी देवा अति तापलेली पारायणची सीमा वाटल्या ते सीमेत आम्ही फॉरेस्टर आणि इतर गव्हर्नमेंट कोणाचा राईट ठेवचे ना इतक्या सांगू शकता आम्ही जर त्यांना पॉवर आहे हातात जाऊ दाखवतो आमच्या जमीन त्यांचा जर हिंमत असा आणि आमच्या करंजोळचे अभयण आमच्या करंजोळच्या सीमेत तू अभयण करून दाखवता इतक्या सांगून माझे दोन शब्द धन्यवाद करंजा भूमिपुत्रांचा सत्तरी भूमिपुत्रांचा मेवली भूमिपुत्रांचा मावशे भूमिपुत्रांचा पालीच्या भूमिपुत्रांचा समस्त सत्तरी भूमिपुत्रांचा आता मी म्हणतो आमचे रणजित राणे भावकरे की त्यांच्यानी ठराव नंबर 2 आशेबद्दल बोलवचे फुटी मारून जेनी मटी जोडली आणि जेनी खाण मिशी दिली ते मेळावीचे जे आंदोलन सुरू झाला ते जुलम्याच्या फुड्यान तो मुळातच हे आंदोलन होईत आणि गावून द्यायच्या न्यायान होतो न्याय जातो आज पर्यंत आईची आंदोलन झाली सगळी ही खरी तरी वेगळ्या तरेन जाल्ली पण हे पहिले 70 आंदोलन असा ते गाव मेळ्यान ठरलेले असा आणि गाव मेळ्यान त्याचो न्याय जातो भावानो पहिलीसून तुम्ही इतिहास घ्या ह्यो जमनी असा त्यो आमच्या वार्ड मंडळांनी सगळ्यांनी जोडलेल्यो ह्यो सरकारान जोडूंक ना ह्यो जमनी आमच्या जाणट्यांनी 1200 वर्षा पहिली जोडल्यो काल सरकार काल आम्ही निवडून दिले सरकार काल आम्ही 60 वर्षा पहिली दिले सरकार आमची देवस्थान सुद्धा आमची जमनी सगळ्यो आमची देवस्थान करंजळचे तुमका उदाहरण देऊ शकता 15-1 सर्वे नंबर देव सुद्धा आमचो जेव्हा हेतूर घातलो अभयारण्य घातलो हा सरकारला विचारता की देव आदी मनीस आदी काय हे सरकार आदी आम्ही घडिल्ले त्याचा विचार जातलो हे तुमका सांगू शकता त्यांना एकच निर्धार ह्यो जमनी आमच्यो आमच्या जाणट्यांनी जोडलेल्यो आम्ही ह्याचे पूर्ण मालक आणि भावानं एकच म्हणा सरकारी हो शब्द काढून उडया सरकारी हो शब्द म्हाका कोणाकडे ऐकून येऊन जायना ह्यो जमनी आमच्यो आम्ही त्याचे मालक भूमिपुत्र आम्ही मालक सरकार न्हू सरकारान आमकां एक क्लासाचे गांवग्यांक आमच्या एक क्लासाच्या मनशांक आयज सेकंड क्लास मालकी दिल्ली आसा तेन्ना हांव एकच सांगूंक सोदता सरकाराक की ही जी मालकी आसा ती पूर्ण मालकी वेगवेगळ्या तरेची मालकी आसा आयज आयज मेळावली हे कारण आसा तुमकां भावानो सांगता मेळावली जी मशाल पेटयली आसा ती मशाल ह्या 70 निमाणो मनीस भूमिपुत्र मालक जायना तो पर्यंत ती मशाल बंद जावंक जाय भावान कित्याक आम्ही सरकाराकडे भीक मागना आम्ही सरकाराकडे भीक मागपाची गरज ना आम्ही डॉक्युमेंट करपाची गरज ना तुमकां भावान काल तुमचो मिनिस्टर जेका आम्ही निवडून दिलो तो सांगता फक्त 100 केसी आसा हांव तेका जाहीर अहवाल आसा तेणी ह्या स्टेजीर येवचे आणि आमची जी कमिटी आहा तिने डिस्कशन वचपाचे तेका जमनीचे कांयच कळना एक नंबरचो भोटो आमदार आणि जसे शर्ट बदलता तसे पक्ष बदलता त्यांना त्यांना ते शर्टे पासून त्या शर्ट्याक आयज त्या शर्ट्याक आयज जमनीच्या मालके वरसून आज त्या शड्ड्याक त्याचा रंग न्हू त्याका रंग न्हू हांगासून भायर करपाचो तेन्ना भावानो सरकारान आमकां मालकी कशी दिवंक शकता हे दाखोवन दिल्ले आसा उदाहरण मेळावली कारण माता भगिनी तसल्या जाणट्यांक माझे नतमस्तक कित्याक मेळावलीन हो इतिहास जालो आणि हो इतिहास जर करू शकता गोंयान आणि जर जगात जाल्यार फक्त 70 काळात करू शकता त्याचा कारण असा या मागेचो आणि या जमिनीचो आमचा गुण असा आम्ही असे न्हू आम्ही लढवय असा आणि आज 26 जानेवारी आज आम्ही 100 वर्षा पहिली गणतंत्र दिन जावच्या पहिली 3 वर्ष आम्ही स्वतंत्र असले भगवा झेंडो आम्ही आपल्या नानूस किल्ल्यावर
सगळ्या सत्तरीकरांनी चळवलो इतको आमची सुवर्ण अक्षरांनी बोलवण्यासारखं आमचा इतिहास असा त्यांना भावन एक निर्धार 67/1 सर्वे नंबर जर आयटीच्या नावावर येता जाल्यार आमच्या भूमिपुत्राच्या नावावर तोच कायदो कम्युनिटीन किद्याक जायना त्या खातीर त्या खातीर एकच निर्धार तुमकां म्हाजे एकच राजकारणा आमकां सर्विसी नाका शिरा मारूंक सर्विसी नाका काजी मारूंक नाका आमकां आमकां जाय एकच आमची जमीन मालकी आनी जो पर्यंत जमीन मालकी दिना तो पर्यंत हे रेडे घाटीचे सकयल कशे येतले आमदार ते आमकां पळोवया रेडे घाटीचे आयदन येवन गेलो तो तेन्ना मेकाय येवन कळटा टोर्नामेंटाक सत्तरीचे भाव सत्तरीचे एक हांव भाव म्हणटा सत्तरी ग्राम मेळ्यात सर्वांनी मुद्दे असा ठराव पारित करण्यात येत आहे की सत्तरी तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या गावठाणातील आणि हा तुमका एक मोकासदार म्हणून सांगता की माझ्या मोकाशातल्या जो जमीन सुद्धा असा त्याची संपूर्ण मालकी माझ्या भूमिपुत्रांना मिळवून जाईल आणि ती मालकी आज त्या धोरणाला देण्यात यावी हे जाहीर सांगता आणि आयचो जो निर्णय आयलो असा 26 जानेवारी सुरू झाला आणि 2000 जेव्हा 22 येतले फुडली 26 जानेवारी त्यांना आम्ही अभिमानान वाळपणे सांगतले की आम्ही भूमिपुत्र मालक असा निर्णय आसा 26 जानेवारीक कॉन्स्टिट्युशनल डे म्हणटा म्हणजे कॉन्स्टिट्युशन हे असं घडिल्लं असा रिपब्लिक डे बी म्हणटा पण आजच्या दिसा आम्ही एक ठरयलं असं की आमकां आमच्या जमनीत जाय तर हे कायद्यान बसवूच जाय तर ही जी गजल आसा आता आम्ही कायद्याच्या मनशाक आपोवया आमच्या एडवोकेट शिवाजी देसाय हांकां आणि तांकां जे आमचे रणजित राणे उलयला तांकां तेको दिवपाक आपोवया भारत माता की जोर जुल्म के होने से शुरू होती है किसी गरीब के रोने से शुरू होती है भस्म होते हैं तख्त ताऊस जब आग किसी कोने से शुरू होती है मेवलीच्या पुण्यभूमीचेर एक आग सुरू झाली ती आग जेन्ना सुरू झाली त्या वेळाचेर सरकाराक हांवेन जागे केल्ले पण हे सरकार पिशे जाले आणि तुमकां सांगता जे चक्रव्यूह ह्या सरकारान जनते खातीर आखले त्या चक्रव्यूहान हे अलगत घेवन फसले लक्षात दवरा नियतीचो न्याय असता पळय हो सगळ्यांक सारखो असता एखाद्या वेळेस मनशाक दिसता की आपण दादागिरी करतलो आपण आपणाक जाय तेच खरे करतलो पण एक जास्त काळ टिकना कारण जनतेतलो ईश्वर जेव्हा जागो जाता त्यांना भल्या भल्या जनतेच्या समोर नाच घालचे पडटा सव्वीस जानेवारी 1852 क्रांतीवीर दिपाजी राणेन सत्तरीच्या जनतेक बरोबर घेतली सत्तरीच्या जनते आणि नाडूस किल्ल्याचे पुर्तुगीजांच्या विरोधात क्रांती केली तो आज दीस हा नेहमीच म्हणता जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास केन्नाच निर्माण करू शकना इतिहास जाणा आमचो इतिहास जो असा तो क्रांतीचो इतिहास असा हे या राजकारण्यांनी लक्षात दवरपाक जाय हांव सुद्धा न्ही माझ्यो आसल्यो केन्ना काळान आमच्यो मकाच्यो त्यो नाका आमकां त्यो गेल्यो त्यो चौऱ्याशी साला हांव माझ्या नावारच ना आता म्हाका हे करचे पडटा तर अशी परिस्थिती आहा आमची लक्षात दवरा पण तुमकां सांगता हांव सावध जायात आता सावध जावपाचो वेळ येयलो हे कॉम्प्रोमाइज करपाक सगळे जाण येतले आमकां आपयतले आमकां आपयता न्हू आमी येता हांव आरोग्य मंत्री विश्वजीत राणेक ओपन चॅलेंज दिता जमनीच्या मुद्द्याचेर म्हाज्या वांगडा यो नाल्यार म्हाका आपय म्हाका आपय हांव एकटो येता जाता तुवें आपय आरे तुवें मराठो हांव मराठो मराठो म्हणजे कोण जाला मराठो म्हणजे हांव डुप्लिकेट मराठो न्हू हांव डुप्लिकेट मराठो न्हू तुम्ही माझे व्हिडिओ पळया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मराठो कोणाक म्हणटा मगर हट्टा जो मरके बी न हटा वो मराठा तुम्ही सगळे मराठे सगळे तुम्ही मराठे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही लक्षात धरा
तुम्ही काय बोलता हे पोलीस सगळे आमच्या मनात गव्हर्नमेंट ऑफिसरचे लोक सुद्धा आमच्या मनात तुका भिवपाची गरज ना खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत प्रेरणादायक शब्द आशिल्ली आता आम्ही आमचे ॲडव्होकेट गणपत गावकर हांका पळोवया ठराव नंबर 3 मांडपा खातीर सगळ्यांक नमस्कार सगळ्यांचे देव बरे करू असे सगळे देव धनतरीच्या देवाकडे हांव मागता आणि सगळ्यांक आयचो जो गणतंत्र दिवस असा त्याच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिता आयच्या दिसा आमच्या देशभर जे घटना म्हणता कॉन्स्टिट्यूशन म्हणता ते देशभर लागू झाले आणि ते लागू करपा खातीर असंख्य आमचे स्वतंत्र सैनिक असतले आमच्या देशभरातले आमचे जाणते असतले यांच्यानी रक्त दिला त्यांच्या सगळ्यांक माझो कोटी कोटी तुमच्या वटीन प्रणाम आयज ह्या कॉन्स्टिट्यूशनान आमकां रायट दिला जमपाचो पीसफुली आणि त्याका लागून त्या कॉन्स्टिट्यूशनाक लागून आम्ही हांगा जमलेले आसात आणि त्याच्या भायर वचून सांगता तुमकां कॉन्स्टिट्यूशनान रायट दिताना आमकां ड्युटी सांगलेली आसा ड्युटी म्हटल्यार जी आमची सरकाराची मालमत्ता आसा प्रॉपर्टी आसा ती आम्ही सांभाळून दवरपाचे आमचे काम आसा सगळ्याचे आमची सगळ्यांची ड्युटी आसा वायलंस करपाचे ना झगडी करपाचे ना ही आमची ड्युटी जावन आसा आमची ड्युटी आसा जावन आसा जशे आमचे पुलीस भाव आयज आमकां राखता तशेंच जे ऑफिसांनी खंय खंय काम करता तेंची ड्युटी जावन आसा की मनासून काम करप ऑनेस्टीन काम करप हे आमच्या कॉन्स्टिट्यूशनान आमकां सांगला म्हण हांव चड उलयत नासतना हो जमनीचो विशय आसा तो जमनीचो विशय म्हणटा तो पयली आमचे जयसिंग राव राणे आमदार जावन गेले सुरुवातीचे त्यांच्यानी मांडलेलो आमच्या सत्तरीच्या जाणट्यांक घेवन आणि त्यांना आयज खरे म्हणताले 60 वर्सां उपरांत आयज सत्तरीचे स्वाभिमानी शेतकरी जागे जाल्यात आयज ते सुद्धा आमचे जाणटे आमचे जयसिंग राव राणे खंय वयसून पळयता आसतले आणि म्हणटा आसतले आपूण जे विचार केल्लो ते आपले ताड मारीन वयरसून पळयता आसतले आमकां म्हण तेंकाय माझे कोटी कोटी प्रणाम सगळ्या जाणट्यांक आणि जयसिंग राव राणे म्हाका विशय दिल्लो आसा सत्तरीच्यो जमनी म्हणटा त्यो सगळ्यो जमनी आम्ही लागवड केल्या आम्ही रावता आमकां आलवारेच्या पोर्तुगीज टायमान जमनी दिल्या वडेरीन जमनी दिल्या त्यो सगळ्यो म्हणटा त्यो मालकी जाय आणि हांगा दादागिरी चलची ना एकच स्लोगन हांव म्हणटा दादागिरी चलची ना चलची ना रे चलची ना दादागिरी चलची ना चलची ना रे चलची ना दादागिरी चलची ना चलची ना रे चलची ना दादागिरी चलची ना आज पत्रकार परिषद घेऊन आमकां आडवपाचो प्रयत्न केला आमच्या भूमिपुत्रांक हांव त्यांचो सगळ्याच्या वतीन निषेध करता निषेध झाडे वर निषेध करपाचो सगळ्याचो आणि जे आयज आमचे भूमिपुत्र जशे हांगा लागी झाल्यात तशे जे कार्यकर्ते त्यांचे म्हणता स्वतः आपूण आमच्या बरोबर जर येवचे ना आयज मेळावली जे विरोधान मेळावली कारणाच्या रावले मेळावली कारणी जशी त्यांची परिस्थिती केल्या तशी 70 वर जर तुम्ही ह्या विषयाचेर आमच्या बरोबर येवचे ना जाल्यार त्या कार्यकर्त्यांची परिस्थिती आम्ही करतले आता माझा जो ठराव असा तो तुमकां वाचून दाखयता ठराव नंबर 3 चड मोठो असा पूण हेतून शॉर्टकट सांगता तुमकां आमच्यो ज्यो जमनी आसा जेतून आम्ही रावता जी जमीन आम्ही कसयल्या ती आलवारची आसूं येत ऑर्डरींग दिल्ली आसूं येत आमी रावता ती घरां आसूं येत जावं आमचे आता ते एन्फोर्समेंट म्हणटा ते एन्फोर्समेंट आसूं येत आमकां सगळी जमीन म्हणटा ती मालकी जाय चड उलयना सगळ्यांनी तुम्ही माझे आयकून घेतल्या बद्दल सगळ्याचे देव बरे करू म्हणटा धन्यवाद एक वयता स्लोगन म्हणया भारत माता की वंदे वंदे देव बरं करू सगळ्यांचे एक बारीकशी टिप्पणी कोणाक खबर असा खबर ना 1987 आमचे मिनिस्टर कोण असले कोणाक खबर असा गोय राज्याचे मुखेलमंत्री प्रताप सिंग राणे कायदे मिनिस्टर
रेवेन्यू डिपार्टमेंट मिनिस्टर म्हटल्यावर आमका जो फोनान घातला मनीस कोण बारीकशी टिप्पणी समजतात सगळ्यांक समजतले किती म्हणतात आता आमचे गणपत भाई उलयला ताका टक्को दिवपा खातीर फुडें येता शिवदास सावंत पालीचे हे शेतकार जावन आसा शिवदास भाई कडेन मागता तेंचे फुडें येवचे बेगीनच्या बेगीन हांव पयले पासून नमस्कार करता आणि जे आता गणपत साहेब उलयतले आहा जे आमच्या जमनी आमकां जाय आणि ह्यो आमच्या जमनी आमकां जाय म्हणून हांव 1984 हांव आमच्या गांवांतल्या सुद्धा सांगलेले की जे हांगा अभयारण्य जाता त्यांना तुम्ही गांवकार एकटाय जायात आणि एकटाय जाम ह्यो जमनीचो प्रश्न सोडवयात म्हणून जाल्यार त्या टायमाचेर कोणच एकटाय जावंक ना पूण आयज ती संधी इलेली आसा आणि आयज आम्ही जे एकटाय झालेले आहा की जे प्रत्येक गांवासून त्या प्रत्येक जाणा हांव एकच विनंती करता की त्यांच्यानी जसो आता तेव्हा दिलेलो आहा तसो न डकमकता प्रत्येक फावटी आम्ही हजर रावतले आणि प्रत्येक फावटी येऊन आम्ही जो कोणी असो मिनिस्टर कोणी असो त्या मिनिस्टर विरोधात आम्ही आमची जे मालकी हक्क आहा त्या मालकी हक्क आम्ही मिळवून घेतले म्हणून आणि हे पद्धतीन जर आम्ही रावले जायत जाल्यार खरोखरच की आमचा विजय जातलो आणि जर आम्ही आता जे कोण त्याचे कार्यकर्ते आहात त्यांच्या जर कोणी पडले जायत जाल्यार नंतर आम्ही व्यर्थ वयतल्यो हांगासर आम्ही तुमच्या कडेन निरीक्षणां मागोवंक येवंक ना मतां मागोवंक येवंक ना जावं आम्ही त्यांच्या भाशेन कुत्र्या भाशेन तुमच्या दारात भीक मागोवंक येवंक ना कारण ते आम्ही फक्त चार नावें सांगू शकता की जे आमचे मालकी हक्क आहा ते मालकी हक्क आमकां मेळोवंक जाय तेच भाशेन ज्यो आमचे जे देव देवस्थान आसा हे जे त्यांनी व्हायलापात घेतलेले आसा तर त्यांनी ते व्हायलापाचे देव देवस्थान आमकां परत दिवचे आणि ते व्हायलाप ते नष्ट करचे इतके सांगत मी माझे दोन शब्द पुरे करता धन्यवाद आता फक्त तेरीचे कृष्ण माझी हांचे कडेन गणपत भाई टेको दिवपाक येवचे आसा लगी तुमकां सगळ्यांक नमस्कार हांव सगळ्यांच्या वतीन पयली मेळावळी उपरांत सॅल्यूट मारता आणि जे काय मेळावलीकरांनी त्रास काढलेलो आसा जे काय त्यांनी भोगलेले आसा सोसलेले आसा त्याच्या खातीर पुनश्च तुमचे अभिनंदन करून हांव तुमकां सगळ्यांच्या वतीन सॅल्यूट मारता आणि हो मार्ग मेळावलेकरांनी आमकां दाखयल्लो आसा हांव माझे उदाहरण दिवंक सोदता केरीचो हांव कृष्णा पांडू माजी परंतु ज्यो काय 1/14 उतारो आसा तेजेर आसा आलवारा ग्रांटेड टू लाडको पांडू माजी डेटेड 8/8/1916 8/8/1916 तेज्या पयली आमी कोण जावंकय नासले आणि तेजे चलन जे भरलेले आसा 1946 पासून चलना भरलेली आसा 1946 पासून ते 2000 पर्यापर्यंत चलना भरलेली आसा केरी गावात आमी एक फार्मर सोसायटी स्थापन केली आणि फार्मर सोसायटी स्थापन केल्या उपरांत 354 केसीस आलवाराच्यो अश्यो जेणी जेणी भर भरलेलो आसा जमनीचो तो भर भरलेलो आमी केसीस फायल केल्यो गव्हर्नमेंटा कडे फायल केल्या उपरांत आमी रोहन खावंटे त्यांचो त्यांना जो मिनिस्टर आसलो त्या मिनिस्टरा कडे अपॉइंटमेंट घेतली आणि रोहन खावंट्यान त्यांनाचो जो जॉईंट सेक्रेटरी आसलो तो एडिशनल सेक्रेटरी नातू म्हणून वाटलो त्याका आपोवन घेतलो लिगल एडवायस मागपाक आम्ही सगळ्या मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे पावले पण कांयच झाले ना शाण्या आयज भावा आणि बहिणीनो जो काय आम्ही नेट धरलेलो आसा जो काय प्रश्न आसा आयज आमचे डॉक्युमेंट आमच्याकडे असून 1946 पासून आयज पर्यंत 2015 पर्यंत जो आम्ही फोर भरता त्यो जर जमनी सारख्यो आमच्या नावार जायना जाल्यार आयज आमचे कांयच मेळपाक शक्य ना हांव तुमकां सगळ्यांक आव्हान करता की हो नेट सोडपाचो ना आणि जाल्ले जाल्यार आतांच जातले आयज ना जाल्यार केन्नाच ना लक्ष आयज जर ना जाल्यार केन्नाच मेळपाचे ना हो आमचो अस्तित्वाचो प्रत्येकाचे अस्तित्व प्रश्न आसा आमचे जाणटे मरोन गेले हाजी हाजी करून मरोन गेले बुकाणे तेकत त्यांच्या फुड्यान धावले आणि आयज आमकां काय परिस्थिती दिली आम्ही शिकोन मोठे झाले परंतु प्रत्यक्षात आम्ही स्वतः जमनीच्या हातून पारतर आसा गुलामगिरी आसा आणि गुलामगिरी जर भायर पडटलो जाल्यार आमकां हो नेट
सदांच तसो दौरचो पडटलो. हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. त्याचप्रमाणे मेळावी पहिलो तेको दिवपी धामशेकरांचे अभिनंदन करता. त्याचप्रमाणे जो काय 15 किलोमीटरचो प्रवास करून मावशे लोकांनी गेलो त्यापर्यंत हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. ज्या ज्या बाबा भूमिपुत्राची संघटना करून कर्नाळा कुंटळ हांगा जेणे आपआपलो संघर्श केलो तांकां तांचे अभिनंदन करता. पूण भावानो एकच सांगता तुमकां, हो नेट मतां सोडनाकत. आयज जर ना जाल्यार केन्नाच ना, आयज ना केन्नाच ना. लक्षात दवरा, ही आत्तीच आसा. आयज म्हाजो भुरगो शिकोन मोठो जाला, केरी गांवांत रावपाक तयार ना. म्हाजे 25-30 लाखाचे घर आसा, परंतु जे काय शेण मेळावा दिला ते म्हाजेरय केन्ना येवंक शकता. आयज 35-30 लाखाचे जे घर आसले जाल्यार हो जो कागद म्हणटा ह्या कागदाक काय वालोर ना. 1916 म्हाज्या जाणट्याक कोणी तरी जमीन दिली, ती पोर्तुगीजांक दिली, पूण गोवा गव्हर्नमेंटान तेतूंत काय फरक पडूंक ना. जेन्ना आल्वाराचो डॉक्युमेंट आमी काडटा तेन्ना सगळो फक्त पोर्तुगीज आसा. हे गोवा गव्हर्नमेंटान आयज पर्यंत केलें कितें? आयज कितलेशे मंत्री जाले, कितलेशे आमदार जाल्यो, ह्यांच्यो सगळ्यांच्यो जमनी आपल्या नांवार कश्यो जाल्यो? आणि ह्यो ह्यो आयआयटीचो जो काय 2 महिन्यात तुम्ही आयआयटीच्या नावार जर जमनी करू शकता जाल्यार आम्ही 60 वर्षां झगडटा. 1961 आमचे गोय स्वतंत्र झाले आणि आज 60 वर्षां झाली आमच्या गांवार जाऊन ना. आणि तुम्ही आमच्या घराचेर घालून करता ह्या लक्षात दवरा. हे प्रत्येकाचो प्रश्न असा, प्रत्येकाचो कळकळ असा. ही जागृता ही जी मशाल तुम्ही पेटयली असा, तुम्ही आम्ही पेटयली असा, ही गांवगेची मशाल असा. आणि गांवगेची मशाल अशी तेजेत रोवया आणि पुढे चवया. कोणाक भिवपाची गरज ना, अरे पुढे चवून रोवया. माझो पूर्ण सपोर्ट असा. जे गणपत गांवकरां जे काय आपल्याकडे मांडलेले असा त्याला पूर्ण सपोर्ट असा. आणि केरकारो तर तुमचा पूर्ण सपोर्ट असा. आम्ही सदां काल सांजे पालीत सांजे दुसरे गाडयो घेऊन लोक येले असा, संबंधित लोक येले असा. पालीत येले, मावशे येले, लोकांक दबाव वाटपाचो प्रयत्न केलो, ताचे येऊन गेले. पाली भाव आणि मावशे भाव सांगताय तुमकां, हो दबाव सदांच येतालो. लक्षात दवरा, माझ्या चेड्याक जर काणकोणा वाटलो काय फरक पडना. आम्ही तुमकां माझ्या कडे भविष्य घालून तुमकां व्हडले करूंक ना. 50 वर्सां आमचे खाल्ले तुम्ही, पगार आमचो खाल्लो. 50 वर्सां आमचे दूध पियाले तुम्ही, आमचे रक्ताचे हरामासाचे दूध पियाले तुम्ही. तुमकां निवडून दिले म्हणून तुम्ही मोठे झाले. एक सर्वीस जायली म्हणून काय व्हडलेशे ना. पूण आमकां पूर्ण सपोर्ट आसा. पूण म्हाका एक सरकाराक चेतावणी दिवपाची आसा, आम्ही जरी मेले तरी उपकारना, परंतु आम्ही संघर्ष करताले आणि उपोषणात बसताले जर आमचे आमकां मालकी हक्क मिळवून झाल्या. लक्षात दवरा, सरकारान ज्या अभियान सभेत आमचो प्रश्न घेवचो, पूर्ण मालकी हक्क मेळपाचो. आणि जे काय आम्ही प्रोसिजर तयार केला त्या प्रमाणे आमकां मालकी मेळचो. धन्यवाद, म्हाका उलोवन दिल्या बद्दल आयोजक धन्यवाद. नंबर 4 मांडपा खातीर अजून पर्यंत आम्ही ऐकत येऊ असा मक्काचो 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 कशा बद्दल जाणा जाऊन घेऊया. दशरथ मांद्रेकर आमच्याकडे उलयतले. नमस्कार सगळ्यांना, दोन घोषणा दिता मात्शे एनर्जी उपाय द्या सगळ्या. तर 70 करोड मशाल पेटली. आणि ती मशाल आज 26 जानेवारी जो आम्ही गणतंत्र दीस गणराज्य दीस म्हणून मनयता, त्या लोकशाही ज्याका लोकशाहीचो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलो त्या लोकशाहीची आज ताकद आमकां 70 पळोवंक मेळटा आणि वाळपय पळोवंक मेळटा. कारण हांव 70 लोकांक सलूट करता. कारण 70 लोक आज मोठ्या प्रमाणात जमले, हे बी कोणा कोणा विरुद्ध सरकारा विरुद्ध. कारण आज पर्यंत आम्ही पळयला की सरकारान दडपशाही हाडून लोकांक लोकांनी दडपण हाडून लोकांच्यो ट्रान्सफरी करून लोकांच्यो दहशत माजून लोकांची बिझनेस बंद करून अशें करून सरकारान दडपशाही हाडून आमचो आवाज दमोवपाचो प्रयत्न केल्लो आसा. गेली 60 वर्सां
गेली 60 वर्ष आम्ही भोगता, गेली 60 वर्ष आम्ही लोकप्रतिनिधी आमदाराकडून भाषण ऐकता की तुमका नोकरी दिता, जॉब दिता, तुमचे कसली कामा करता, तुमचे डेव्हलपमेंट करता, हे सगळे आम्ही गेली 60 वर्ष ऐकता। पण आमका जमनीचो प्रश्न, जो जमनीचो प्रश्न आसा, जो आमचा पोटाचो प्रश्न आसा, तो पोटाच्या प्रश्नाकडे आयज पर्यंत दुर्लक्ष केले गेले वयला। म्हणून हांव मेळावलीच्या लोकांक सुरण करता, कारण जमनीचो प्रश्न कोणी सध्या पेटयलो, जो उदो जे झंडी घातली ती मेळावीच्या लोकांनी। आणि आयज मेळावलीच्या लोकांच्या उपरांत धामशाचे लोक उठले, पावशीचे लोक उठले, पालीचे लोक उठले, आणि आयजचे कमी 2 ते 4 हजार लोक आयले, ते 70 सतरकार म्हणून आयले आसा। हांव तुमकां म्हणून करता, कारण तुम्ही जो आयज आवाज टाकयल्यात एका राजकारण्याच्या पेपर, जो राजकारण आपली खुर्ची घट्ट उरला आणि त्या राजकारण्याच्या विरोध आवाज उठयल्यात, हे तुमकां सल्यूट करता। आयज पर आम्ही पळयता की आमच्या जमनीचे प्रश्न कोणीच सोडयले ना, मोठ्या प्रमाणात जमनीचे प्रश्न असा, तिथून मोकाशे जाव येता, अभयारण्य जाव येता, अलवारा कुमेरी असे एन्क्रोज सगळे जाव येता, पण खंयच्याच जमनीच्या प्रश्नाकडे अजून कोणीच खंयच्याच राजकारण्यान लक्ष दिल्ले ना, सोडयले ना। फक्त आमकां आश्वासनां दिल्या, गाजर दिल्या, ते हेजे आपल्या नोकरीचे आमकां गाजर दिले आणि इलेक्शन जिंकल्या, गुलाम दिले। आयज पर्यंत आम्ही म्हणटा की 1961 जेन्ना आमचा गोवा मुक्त झालो, त्याच्या उपरांत आमचा मुक्त म्हणून आमचा मुक्त असा, फक्त कागदोपत्री मुक्त असा, पण जमनीच्या आपल्या इशू वयल्यान, जमनीच्या विषया वयल्यान आमकां अजून पर्यंत खंयच्याच सरकारान मुक्त करूंक ना, खंयच्याच सरकारान, कारण प्रत्येक जणांनी आपलो मताचो फायदो घेतलो, फक्त मता खातीर आपली राजकारणा केली, मता खातीर इलेक्शनां लढयली, पण जमनीच्या प्रश्नाचेर कोणीच आवाज उठवंक ना। आणि ते आवाज आयज 70 सतरकारांनी उठयल्लो आसा, 70 लोकांनी उठयल्लो आसा। आयज म्हाका अभिमान दिसता की आमकां 70 लोकांक सतरकार म्हणटा, आयज सतरकार जागृत झाले, हे मोठे अभिमानाची गोष्ट आसा। कारण दुसऱ्या आम्ही पळयता की आम्ही आमचो जो गोवा मुक्तीचो लढो आसा तो 70 क्रांती झाली, 70 लढलो गेलो, 70 लोकांतूनच गेलो। म्हणून हांव म्हणटा की आमच्या 70 लोकांक सल्यूट करपाक जाय, पण इतले जाय इतले करून जायना, कारण आम्ही पळयता की भासो चल्लो, जेन्ना कोण उठता तेन्ना ताका दडपशाही येता, ताका फाटी ओडपाचो प्रयत्न करता राजकारणा कडल्यान। तर आयज आमी खंयच्याच परिस्थितीन निश्चय करपाक जाय की आमी आयज फाटी ओडचे ना, आम्ही ठाम रावतले, आमकां जो पर्यंत पूर्ण मालकी मेळना तो पर्यंत आम्ही कितेंय करचे पडले जातात, आमकां मरचे सुद्धा पडले जातात, पण आम्ही तो लढो लढतले। म्हणून दुसरे पळयता की आमी आमच्या बापायनी तेच भोगले, आम्ही तेच भोगता, आम्ही तेच भोगता, आणि आमची भुरगीं बी तेच भोगतले। कितें त्या जमनीचो प्रश्न सोडोवपा खातीर आमकां लढचे पडटले, आमकां भोंवडे पडचे पडटले, आणि नेक्स्ट आमचे टार्गेट आसतले, जर फुडले म्हणजे असेंब्ली येई पर्यंत आमचे जर जमनीचे प्रश्न सोडोवंक ना, तर आमकां विधानसभेचेर मोर्चो व्हरचो पडटलो, 40 आमदारांक ब्लॉक करून दवरचे पडटले। गोयांत प्रॉब्लेम आहे, आम्ही 2 गेटी आसा असेंब्लीचो, तो दोन्ही गेटी ब्लॉक करूया आणि 40 आमदारांक भायर पकडू दे। तो पर्यंत आमच्या जमनीचा प्रश्न सोडयना, तो पर्यंत आम्ही उभी रावचे ना, उभी रावचे ना, एकंदरीत दोडूया। हांव म्हणटा की आमकां म्हाज्या कडेन ठराव दिल्लो आसा, तो मोकास जाली, जो आमच्या 70 खुबशा गांवांनी वेळग्या जाव येता अशा खुबशा गांवांनी मोकास जाली आसा, जो पोर्तुगीज कालीन मोकाचो जे आसा तरी आसा, काही लोक तांकां जे कितें उत्पन्न येताले ते पोर्तुगीजांक कोणाक जे मोकासदार नेमलेले आसा तांकां फारीक करताले, पण कालांतरान ते मोकासदार ते मोकासदार पदावन पडले, आणि आमचे लोक आसले जे आमचे लोक कसयताले, आमचे लोक उत्पन्न काडटाले, ते लोक भायर पडले। आयज त्या मोकासदारी खातीर आमकां जर घराची एनओसी घेतलो जाल्यार आमकां तेंची एनओसी घेवचे पडटा, दुसरे आमकां नळाची जावं लायटीची एनओसी घेतलो जाल्यार तेंची एनओसी लागता। म्हणून ही मोकासदारी संपुश्टात हाडपा खातीर आणि ही मोकासदारी संपवण्या खातीर हांव हे खरां म्हणटा आणि हांव अनुमोदन मागपा खातीर 70 ग्राम मेळाव्यात सर्वानुमत्याचा ठराव पारित करण्यात आला आहे की गोव्यात असलेली मोकासदारी व्यवस्था मोडीत काढावी, तसेच मोकाशे अंतर्गत असलेल्या आपल्या वाडवडिलांनी लागवडी खाली आणलेल्या तसेच वसाहत केलेल्या व आज आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीची पूर्ण माहिती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावी असं हा ठराव म्हणता। आणि परतून एकदा 70 सतरकारांक हा उलो मारता की आय
मशाल पेटल्या ती बुजोवंक दिवं नाका. ही अशीच मशाल पेटोवन दवरा आणि ती मशाल कित्याक पेटोवन दवरा संपूर्ण मालकी आपली. धन्यवाद. टेको दिवपा खातीर हांव महादेव गांवकर हांचे कडेन मागणी करता तांचे फुडें येवन दोन उतरां दवरचे. म्हाजे महादेव गांवकार सुखदेव गांवकार आवडले. आता जे काय तुम्ही जमनीचो विषय जो तुम्ही आम्ही जो मांडलो आहात तो विषय एकच काम प्रत्येक गावागावान सांगता जर आमचो काय तो सत्तेचो पावर दाखयलेला जाल्यार फॉरेस्टान त्रास केल्ल्या एकाय गांवान फॉरेस्ट डिसिशन निवडणुका झाल्या शिवाय खुच्या गांवान फॉरेस्ट येवचे ना फक्त ते फॉरेस्टात मारतले त्या विषय फक्त जो जमनीचो विषय आहा तो सोडल्याशिवाय आम्ही कोणाकच सोडचे ना. गव्हर्नमेंट काम करतल्या प्रत्येकडे मान्य करतले आणि मोगाचे जे काय हा मोगाचे आमच्याच नावावर आम्हीच जमनीचो आता.